नमस्कार, मी अक्षता। आपण पाहतात आपला आवाज, आपला आवाज मध्ये आपले स्वागत। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावात नागरिकांनी एकमेकांना पेढे वाटून फटाक्याची आतषबाजी करून आनंद साजरा केलाय। गृहमंत्री पदाचा राजीनामा अनिल देशमुख यांनी दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता। आपल्या चॅनलवर गृहमंत्री पदाची जबाबदारी वळसे पाटील यांच्यावरच येणार असा अंदाज व्यक्त केला जात होता। या घडामोडीवर गावकऱ्यांचं लक्ष होतं। संध्याकाळी वळसे पाटील गृहमंत्री झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली। निरगुडसर मुख्य चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला। तसेच गृहमंत्री यांची नात यशिका प्रदीप वळसे पाटील हिने देखील आपल्या आजोबांना गोड गोड शुभेच्छा दिल्यात। शांत मन मिळावू, अभ्यासू व पवार साहेब यांचे अत्यंत विश्वासू असा दिलीप वळसे पाटील यांचा राज्यात नावलौकिक आहे, पाहूयात। नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा, नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा, माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा। गाव शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या शिरपेशात आज मानाचा तुरा रोवला गेला आहे। माननीय आमदार श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना गृहमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली, त्याबद्दल निरगुडसर ग्रामस्थांच्या वतीने साहेबांचे प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन। आणि पवार साहेबांनी साहेबांची योग्यता ओळखून आणि इतिहासातल्या केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आज जी फार मोठी जबाबदारी साहेबांच्या खांद्यावर दिलेली आहे, आमचे साहेब ती निश्चितच समर्थपणे सांभाळतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। आणि पुन्हा एकदा निरगुडसर ग्रामस्थांच्या वतीने साहेबांचे खूप खूप आभार, अभिनंदन आणि पवार साहेबांचे आभार। आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।